पहिला प्रश्न हाच आहे की जी काही अजित पवार गटाच्या आमदारांच्या नाराजीची सातत्याने चर्चा मागच्या शुक्रवारपासून सुरू झालेली आहे त्यात किती तथ्य आहे ही नाराजी की नाहीये ही नाराजी? अमोल जी, पहिल्यांदा आजतकच्या सर्व प्रेक्षकांना दिवाळीच्या शुभेच्छा। विशेष म्हणजे आज तुमचा जो प्रश्न आहे की आमदारांची किंवा अजितदादांची नाराजी आहे का, तर मुळात त्याचं पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे अजिबात नाराजी नाही। काही दिवसांपूर्वी सामना नावाच्या पेपरमध्ये ऐन काय त्याच्यामध्ये दिवाळीच्या लाईन काय सॉरी दिल्लीच्या लाईन नुसार काम करा, ऐन दिवाळीत भाजपचे अजित पवारांना फटाके असा एक लेख राजकारणी असलेले पत्रकार संजय राऊत यांनी छापून आणला, तो मीडियामध्ये व्हायरल केला गेला आणि त्यानंतर ह्या बातम्या सुरू झाल्या। मी पत्रकारितेचा आदर करणारा माणूस आहे, पण एक तरफी पत्रकारिता ही लोकशाहीला घातक आहे। ठीक आहे, पत्रकारांना त्यांच्या माध्यमांचं स्वातंत्र्य आहे, त्या स्वातंत्र्यावर मी गदा आणू इच्छित नाही किंवा त्याबद्दल बोलणं पण मला उचित वाटत नाही, पण ज्या कपोल कल्पित कथा रंगवल्या जातात, ज्या संजय राऊतांना खासदारकीच्या निवडणुकीच्या वेळी आपले 40 आमदार फुटून सुरत गुवाहाटी मार्गे तिकडे गेलेत हे माहीत नसावं, त्या संजय राऊतांना 5,000 किलोमीटर पर्यंत अमित शहांच्या त्या बैठकीत काय चर्चा झाली हे माहीत असावं, आणि वारंवार तोंडावर पडणारी व्यक्ती, वारंवार अशा पद्धतीने चुकीच्या बातम्या पेरणारी व्यक्ती, आणि त्याचाच आधार घेऊन सातत्यानं प्रसार माध्यमांमध्ये ह्या चुकीच्या बातम्या पेरल्या जात आहेत। दिल्लीची बैठक नाराजी असण्याचा प्रश्न नाही। आपल्याला माहित आहे हर्षदाजी की अजितदादा डेंग्यूच्या मुळे थोडे आजारी होते, आम्हाला पण 2 आठवडे ते भेटले नाहीत, नंतर ते दिल्लीला गेले त्या तत्पूर्वी। आता जोपर्यंत दादा स्वतः प्रसिद्धी माध्यमांसमोर येणार नाहीत, त्यांची भूमिका जाहीर करणार नाहीत, तोपर्यंत पत्रकारांचे आवडते नेते आहेत ना दादा महाराष्ट्रात। आता दिवाळीचं फराळ काही ना काही लागतं, आणि अंतर्गत ज्या ज्या पक्षामध्ये वाद असतात त्या पक्षाच्या लोकांना ते वाद डायव्हर्ट करण्याकरता, अंतर्गत कलह विचलित करण्याकरता मग अजित पवार नावाचं एक हत्यार उपसावं लागतं, त्यांच्या नाराजीच्या चर्चा पसरवाव्या लागतात, आणि त्या चर्चेला काही तथ्य नसतं, त्यामुळे ह्या अत्यंत चुकीच्या निरर्थक आणि बिनबुडाच्या कपोल कल्पित कथा रंगवलेल्या आहेत, आणि यात सर्वात अग्रेसर जर कोणी असेल तर फाटक्या तोंडाचे संजय राऊत आहे। तुम्ही संजय राऊतांवर थेट आरोपच केलेले आहेत आणि तुम्ही म्हणताय की या ज्या बातम्या आलेल्या आहेत त्या कपोल कल्पित आहेत, इन्क्लुडिंग सामनामध्ये आलेली बातमी, पण मग दिल्ली दरबारी किंवा दिल्लीला भाजपच्या श्रेष्ठींशी भेटण्यासाठी अजितदादा काय गेले होते आणि तिथे काय चर्चा झाली, निमित्त काय होतं हे तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल। हे बघा, दिल्लीच्या चर्चेमध्ये मीही नव्हतो, आपणही नव्हता, पण संजय राऊत पण नव्हते। दिल्लीच्या चर्चेमध्ये होते प्रफुल्लभाई, सुनील तटकरे साहेब आणि दादा। आता त्या चौघांनाच माहित आहे, त्यानंतर प्रफुल्लभाई स्वतः मीडिया समोर आले आणि त्यांनी हे सगळे दावे फेटाळलेले आहेत की त्या ठिकाणी तक्रारी भाजपच्या दादांनी केल्या असतील, त्या ठिकाणी नाराजीचा सूर व्यक्त केला असेल। ज्या काही चर्चा झाल्या त्या लोकसभेच्या येणाऱ्या आगामी निवडणुका ज्या आहेत त्यामध्ये आम्ही किती जागा लढलो पाहिजे, काय केलं पाहिजे, या संदर्भातल्या त्या चर्चा होत्या। बाकी या चर्चेला काही अर्थ नाही। ती मीटिंग 40-45 मिनिटाची जी काय झाली असेल ती आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेली मीटिंग आहे हे दस्तूर खुद्द प्रफुल्लभाई पटेल यांनी सांगितलेलं आहे, त्यामुळे त्याच्यावर मी काही वेगळं सांगावं इतका मोठा नाही। आमचे ज्येष्ठ नेते दिल्लीला गेले आणि त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहाजींसोबत त्या ठिकाणी बैठक घेतली। खर